हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फर्टिलिटी सोल्युशन तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत असाल तर आज आपला जो विषय आहे तो विषय म्हणजे की प्रेग्नेन्सी प्लॅनिंगमध्ये दोनच दिवस असे इम्पॉर्टंट असतात किंवा महत्त्वाचे असतात ह्या दोन दिवशी आपल्या गर्भाशयाचं तोंड जे असतं ते उघडं असतं आणि हे दिवस कोणते हे दिवस कसे ओळखायचे या सगळ्या गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहोत बोलणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जे बेल आयकन दिलं आहे त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा केव्हा प्रेग्नन्सीचे किंवा प्रेग्नन्सी जर्नीच्या रिलेटेड जे बी जे पण विषय मी अपलोड करील व्हिडिओ अपलोड करील तो व्हिडिओ तुमच्याकडे सगळ्यात अगोदर पोहोचेल तर चला मग आपण आता व्हिडिओला सुरू करूयात तर सगळ्यात अगोदर जर तुम्ही प्रेग्नन्सीची प्लॅनिंग करताय तुम्ही प्रेग्नन्सीची प्लॅनिंग करताय म्हणूनच तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय कुठंतरी तुम्ही पण तुम्हाला पण लवकर प्रेग्नंट व्हायचं आहे लवकर गुड न्यूज तुम्हाला पाहिजे आहे आणि सगळं घरच्यांना पण तुम्हाला खुश करायचं आहे ठीक आहे तर ह्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स पण सांगणार आहे जेणेकरून तुमचं प्रेग्नन्सी आहे ती खूप लवकर कन्स्यू होईल आणि तुम्ही लवकर गर्भधारणा तुम्हाला होईल ठीक आहे तर प्रेगनेन्सी प्लॅनिंग करताना आपल्याला महत्त्वाची जी गोष्ट असते ती माहिती असली पाहिजे की आपण आपली जी पिशवी असते किंवा जी गर्भाशय असतं त्याचं तोंड कधी उघडं असतं कधी बंद असतं तर हे गर्भाशयाचं जे तोंड असतं ते फक्त दोनच वेळा उघडं असतं तर हे दोन सिनॅरिओ हे किंवा हे दोन कंडिशन्स कुठल्या बाबा तर सगळ्यात अगोदर एक म्हणजे आपली पाळी मला खूप साऱ्या लेडीज खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारतात की पाळीमध्ये संबंध ठेवणे हे योग्य आहे का किंवा पाळीमध्ये संबंध ठेवल्यावर गर्भधारणा होते का प्रेग्नेन्सी कन्स्यू होते का तर ह्याचं उत्तर मी याच पॉईंटमध्ये सांगेल जर तुमचं मासिक पाळीचं चक्र हे छोटं असेल म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे मॅक्झिमम ज्या लेडीज असतात त्यांना अठ्ठावीस ते तीस दिवसाला पाळी येते पण काही महिला अशा असतात ज्यांचं मासिक चक्र हे चोवीस ते एकवीस दिवसाचं असतं म्हणजे शॉर्ट पिरियड सायकल असतं त्यांचं म्हणजे त्यांना दर महिन्याला तीन आठवड्यांनी पाळी येते किंवा तेवीस दिवस बावीस दिवस चोवीस दिवस एकवीस दिवस याचा अर्थ ज्या महिलांचं ज्या स्त्रियांचं मासिक चक्र हे एकवीस एक ते चोवीस दिवसाचं आहे म्हणजे त्यांना दर महिन्याला एकवीस ते चोवीस दिवसांनीच पाळी येते तर त्यांच्यासाठी हा पॉझिटिव्ह पॉईंट आहे त्यांच्यासाठी हा प्लस पॉईंट आहे की त्यांनी पिरियडमध्ये संबंध ठेवले तर त्यांना गर्भधारणा राहू शकते तर हे कसं राहू शकते आपण आता ते बोलूयात तर जसं की आपल्याला ओव्ह्युलेशन माहितीच असेल ओव्ह्युलेशन म्हणजे काय तर ओव्ह्युलेशन म्हणजे आपल्या पिरियडच्या पहिल्या दिवसापासून जे अंडी असतात ती बनायला सुरू होतात आणि पाळीचा एक असा दिवस येतो की त्याच्यामध्ये ते अंड मोठं होतं त्याची जी साईज असते ती अठरा ते वीस एम एमपर्यंत पोहोचते आणि ते फुटतं ते अंड फुटलं की ते फुट तिथं स्पर्मची वाट बघतं म्हणजे पुरुषाच्या शुक्राणूची वाट बघतं जर त्याला तिथे योनी मार्गामध्ये पुरुषाचा शुक्राणू भेटला तर त्यांचं मिलन होतं आणि पुढं जाऊन छोटासा बेबी तयार होतो जर तिथे त्याला पुरुषाचा शुक्राणू भेटला नाही तर पुढं जाऊन आपल्याला चौदा दिवसांनी पिरियड्स येतात तर हे जे ओव्युलेशन असतं हे एक फिक्स असतं फिक्स म्हणजे ज्याची त्याची सायकल लेंथ असते ती व्हॅरी करते ती वेगवेगळी असते आता कोणाची अठ्ठावीस दिवसाची असते कोणाची तीस दिवसाची असते कोणाची चाळीस दिवसाची असते पण आपल्याला पुढची पाळी जी येणार आहे त्याच्यात चौदा दिवस अगोदर आपलं ओव्युलेशन हे झालेलं असतं म्हणूनच आपल्याला पिरियड्स येतात तर आपण ज्या विषयावर किंवा ज्या मुद्द्यावर आत्ता बोलतो आहे पिरियडमध्ये संबंध ठेवल्यास गर्भधारणा होते का तर पिरियडमध्ये संबंध ठेवल्यास गर्भधारणा होते पण ह्याची एकच कंडिशन आहे की जर तुमचं मासिक चक्र हे एकवीस ते चोवीस दिवसाच्या आत असेल तर जर तुमचं मासिक चक्र हे एकवीस दिवसाचं असेल तर तुम्ही एकवीसमधून चौदा वजा करा किती उरले सात ठीक आहे तर सात सातव्या आठव्या दिवशी अंदाजे तुमचं ओव्हिलेशन होतं आता याच्या मागचं मी तुम्हाला एक कारण सांगते जर तुम्ही पिरियडमध्ये संबंध ठेवले म्हणजे तुम्ही, तुम्ही पिरियडच्या पहिल्या ते चौथ्या दिवसापर्यंत तो संबंध ठेवू शकत नाही कारण तिथे रक्तस्राव असतो ब्लड फ्लो असतो तर तुम्ही जर पाचव्या दिवशी संबंध ठेवला तर पाचव्या दिवसापासून आपल्याला माहिती आहे की जो अंड असतं स्त्रियांचं जे एग असतं त्याचं जे जीवन असतं किंवा त्याचा जो स्पॅन असतो हा कमी असतो तो बारा ते चोवीस तासाचा असतो पण जर आपण पुरुषाचा शुक्राणूचा विचार केला तर पुरुषाचा शुक्राणूचा जो जीवनकाल असतो हा तीन ते पाच दिवस असतो जर तुम्ही पाचव्या दिवशी संबंध ठेवले तर पुरुषाचा स्पंप तिथं लाईव्ह असणारे जिवंत असणारे तीन ते पाच दिवस कारण सातव्याच दिवशी तुमचं ओव्हिलेशन होणार आहे जर तुमचं एकवीस दिवसाचं सायकल असेल तर मग पुरुषाचा स्पंप तिथं ॲवेलेबल असतो उपलब्ध असतो मग तिथं अंड्यासोबत त्याचं मिलन होतं आणि छोटासा बेबी तयार होतो तर हे झालं छोटं ज्यांचं सायकल आहे त्यांच्यासाठी आता ह्या पिरियडमध्ये एकदा आपल्या गर्भाशयाचं तोंड उघडं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओव्ह्युलेशनच्या वेळेस आपल्या गर्भाशयाचं तोंड उघड असतं आता मी एवढा वेळ ओव्ह्युलेशनच बोलत आहे ओव्ह्युलेशन म्हणजे काय ह्याचं तुम्हाला पुसटशी तरी कल्पना आलीच असेल तर ओव्ह्युलेशन आपलं ज्या दिवशी होतं त्या दिवशी आपल्या गर्भाशयाचं तोंड हे उघडं असतं आता हे अगोदर मी सांगितले की पिरियड पुढची जी आपली पिरियडची डेट आहे त्याच्या चौदा दिवस अगोदर आपल्याला ओव्ह्युलेशन झालेलं असतं आणि आपण ह्या ओव्हिलेशनच्या जवळपास जर संबंध ठेवले तर आपल्याला प्रेग्नन्सी तिथे राहू शकते गर्भधारणा होऊ शकते तर याच्यासाठी मी एक टिप्स सांगते की जर तुमचं सायकल हे रेग्युलर आहे म्हणजे दर महिन्याला तुम्हाला तीस दिवसांनीच पाळी येते पस्तीसच दिवसांनी येते किंवा अठ्ठावीस दिवसांनी येते पस्तीस अठ्ठावीस ह्या काही तारखा आहेत त्या फिक्स आहेत म्हणजे दर महिन्याला त्याच आहेत तर तुम्हाला तुमच्या तारखेतून चौदा वजा करायचे आहेत मी एक उदाहरण देते जर एखादीचं सायकल अठ्ठावीस दिवसाचं असेल तर तिने अठ्ठावीसमधून चौदा वजा करायचे उरले चौदा चौदाव्या दिवशी तिचं ओव्ह्युलेशन होणार तर त्याच्यासाठी ती, तिने संबंध कधी ठेवायला पाहिजे तर अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा हे जे पाच दिवस आहेत त्या पाच दिवशी तुम्हाला जर वाटत असेल रोज संबंध ठेवावा तुमची इच्छा जर तुम्हाला जमत नसेल एक दिवस आड ठेवायचा असेल तर उत्तम तुम्ही एक दिवसाआड संबंध ठेवू शकता आणि पंधराव्या दिवसापर्यंत तुम्हाला तिथं तिथं संबंध ठेवायचे आहेत जेणेकरून ओव्ह्युलेशन झाल्यानंतर जो पुरुषाचा स्पम आहे किंवा शुक्राणू आहे तो तिथे उपलब्ध असेल तर हे झालं रेग्युलर पिरियड सायकलसाठी जर ज्यांची पाळी ही इरेग्युलर आहे किंवा अनियमित आहे त्यांना माहितीच नाही की पुढची पुढची जी पाळी आहे ती मला किती दिवसांनी येणार आहे कधी चोवीस दिवसांनी येते कधी अठ्ठावीस येते कधी तीस येते कधी चाळीस येते तुमचं म्हणजे माहितीच नाही तुम्हाला कधी येणार आहे तर तुम्हाला एक टिप्स सांगते इथं तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला मागच्या तीन महिन्यात तीन महिन्याचं रेकॉर्ड तुम्हाला काढायचं आहे मागच्या तीन महिन्याचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला तीन ते सहा महिन्याचा रेकॉर्ड काढायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघायचं आहे की तुम्हाला सगळ्यात अगोदर किंवा सगळ्यात कमी दिवसांनी पाळी कधी आली होती जर ते चोवीस दिवस असेल किंवा अठ्ठावीस असेल अठ्ठावीस दिवस समजा की सगळ्यात लवकर आली असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक चाळीस दिवस अशा दोन तारखा तीन तुमच्या सगळ्यात मोठी आणि सगळ्यात छोटी अशा दोन तारखा काढायच्या आणि त्याच्यातून चा चौदा वजा करायचे अठ्ठावीसमधून चौदा वजा केले चौदा चाळीसमधून चौदा वजा केले सव्वीस तर तुम्हाला चौदाव्या दिवसापासून ते सव्वीसाव्या दिवसापर्यंत पाळीच्या तुम्हाला तिथं संबंध ठेवायचे आहेत तर ही एक टीप होती आजची तर तुम्ही ही टिप्स फॉलो करा जर तुमचं इरेग्युलर पिरियड सायकल असेल तर कारण इरेग्युलर पिरियड सायकलमध्ये ओव्युलेशन डे काढणं हा जरा अवघड असतं कारण आपल्याला पुढची तारीख असते आपली ती माहिती नसते पिरियड कधी येतात हे माहिती नसतं म्हणून तुम्ही ही टिप किंवा ही एक ट्रिक तुम्ही फॉलो करू शकता तर ह्या झाल्या दोन गोष्टी गर्भाशयाचं तोंड ओव्युलेशनला आणि पिरियड आल्यानंतर ओपन असतं तर आपण याच दोन कंडिशनमध्ये जर सेक्स केला किंवा के संबंध ठेवले तर प्रेग्नन्सीचे चान्सेस हे नव्वद टक्क्याच्या वर असतात आपल्याला तिथे गर्भधारणा लवकर होऊ शकते माझा हेतू एवढाच असतो की जी माहिती आहे याच्या प्रेग्नन्सीच्या रिलेटेड ही सगळी तुमच्यापर्यंत पोहोचवावी आणि तुम्हाला त्याचा थोडाफार उपयोग व्हावा फायदा व्हावा तर कारण मराठीमध्ये चॅनल आपल्याला कमी बघायला भेटतात अशा गोष्टी मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप शेअर करा जेणेकरून तुमच्या जे फ्रेंड्स असतील त्यांना ह्या गोष्टी कळतील आणि परत भेटूयात एक नवीन प्रेग्नन्सीच्या व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद